नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर यामध्ये बौद्धिक चाचणी क्षमताची प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये आपल्याला दोन्ही मीडियम दिलेले आहेत, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दिलेले आहेत। तर आज आपण मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका देण्याचं हेच कारण आहे की मित्रांनो तुमचा चांगला चांगला सराव व्हावा। तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका मागील वर्षाची आहे, म्हणजे आता तुमची आता तुम्हाला गरज आहे प्रश्नपत्रिकेची। तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका बघून तुमचा नेमका काय फायदा होणार आहे तो देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तो सांगण्या अगोदर तुम्ही मित्रांनो प्रश्नपत्रिका बघा आणि याच्यामध्ये काही सूचना दिले तर मित्रांनो सूचनांचं तुम्हाला पालन करावे लागेल। तर मित्रांनो, म्हणजे तुम्ही परीक्षा देणार असाल तर मित्रांनो सूचना देखील तुम्हाला म्हणजे व्हिडिओला पॉज करून तुम्हाला सूचना देखील वाचू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, प्रश्न देखील तुम्हाला कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात मित्रांनो ते देखील तुम्ही या प्रश्नपत्रिकेमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो बघू शकता, इथे एक साईडला मराठी मीडियममध्ये लिहिलेलं आहे आणि एक साईडला इंग्लिश मीडियममध्ये सूचना दिलेली आहे। तर मित्रांनो तुमच्यावर आहे ते इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर इंग्लिशमध्ये, तर आणि मराठी मीडियम वाचायचं तर मराठी मीडियममध्ये। तर सगळ्यात पहिल्या मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची, तर प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात पहिले प्रश्न बघायचे। तर मित्रांनो तुम्ही बोलाल की हेच प्रश्न आमच्या परीक्षेमध्ये येतील का, तर मित्रांनो असं नाही। तर मित्रांनो असेच प्रश्न येतील, पण याच्या व्यतिरिक्त दुसरे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात। मित्रांनो हेच प्रश्न जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला जर जमत असतील तर मित्रांनो असेच प्रश्न वेगळ्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जर गेले तर मित्रांनो ते तुम्ही आरामात सोडवू शकता। मित्रांनो ते सोडवण्यासाठी तुम्हाला कोणती म्हणजे अडचण येणार नाही। तर मित्रांनो प्रश्नपत्रिकेचा चांगला चांगला वापर करा। आणि मित्रांनो प्रश्नपत्रिका 48 पानांची आहे। तर मित्रांनो इंग्लिश मीडियम आणि दोन्ही मराठी मीडियम हे दोन्ही मीडियम इथे दिलेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला आज मराठी मीडियम तुम्हाला दाखवत आहे। तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण मित्रांनो त्यांना देखील समजू दे की प्रश्नपत्रिका सराव करून ते जास्तीत जास्त मार्क कसे काढू शकतो। तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।